प्लीज आपल्या व्हिडिओला हॅलो दर्शक लोक हो, हा आपला आजचा व्हिडिओ लय कॉमेडी होणार आहे। तरी आपल्या ज्या कोणाला हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तरी चला व्हिडिओला सुरुवात करू, मी जास्त तुमचा टाइम काही घेत नाही, चला मग। हा पिल्लजी मम्मी, हा म्हटलं मग येतो मी काल घ्यायला तुम्हाला। हा लय झाले ना 8 दिवस, मग खाण्याचा फसून आला मग इकडे सगळं काय खायला नाही ना इकडे, हाता नको जायचं मला, येतो मग काल। चल बाबा चल ना पटपट, हा काऊन अशी गाडी चालून राहिला, आरामशीर आरामशीर चल ना, बायकोल घ्यायला लागतं ना। हा पण लका काय समजले आता, पाय बायकोल घ्यायला जायचं काही नाही, लगा सायला जीव येते ना, बेजा बदमाश ना ते बेन मागच्या बाने आलं ना, लगेच 5-7 हजार रुपये घेऊन गेलं बा माझ्याकडून, मग बायकोल घ्यायला आलं भाऊबीजसाठी आणि 7 हजार रुपये घेऊन गेलं गाडीचं भाडं म्हणून। पण ते त्या गाव लोक 5 हजार रुपये होते ना, 7 हजार कसे घेतले लागतं ना मग, बरोबर राजा तुमच्या सायनाच्या बरोबर बनवलं तुम्ही 2 हजार रुपये दिवायचे काढलं बरोबर उलट बनवलं त्यांना तुम्हाला, असं 5 हजार रुपये तुम्ही म्हणजे 5 हजार चालला ना, 5 हजार लागतात बा बरोबर। तर मला माहित आहे ना अगाऊ आहे ते एकाच माझ्या पैसे उपटे ना दरबारीनं, आता एखादं घरी असलं आता पाहिलं की बरोबर पैसे वाचून राहिला की नरकले एखादा अगाऊ आहे ते साया एखादा माया मस्त जलो असेल मग, आता तुम्ही जवळ म्हटल्यावर मस्त तुमचे सासर वाडील ते मस्त 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 खायला घ्यायचे पकवान चांगले, गुलाबजाम मस्त बासुंदी ते मस्त भाजी घ्यायची वांग्याची मस्त, नाही गंगा फायची भाजी मस्त पोया मस्त पुरणाची पोळी मस्त जलवायला मग सास आपला। हां का तुला खायची बोलली मला मस्त आहे टेन्शन आला ना, आता चाललोच तर कसं मस्त मी त्याला घ्याले अगो हे खायचं ते माझे पैसे पडते माझ्या दुना, मला टेन्शन आलं तर खायची नाही मला टेन्शन आलं, आता खाल्ले जाणार नाही त्यानं केलं काय करतात की नाही करत लेकाचे भुकेले आहे ते लोक काय करतात की नाही करू बा काय बा, मग आलं तर बा तुझ्या सासर वाडीला, आता वाडी कोणी दिसून देणार नाही आता, साया बी नाही बायको नाही सासू नाही सासरा नाही कोणीच तर नाही बा, घर मस्त बांधलेलं काही नाही म्हणा मस्त जलवायला लाईटिंग गिटिंग मस्त लावली आता दिवाळीले मस्त जलवायला। अबे हा साया ना बेजा बदमाश सायदा या ना की नाही आला मग घरी दर परत लगा 4-5 हजार चापून आणत्या या बहीण जोडून बरोबर तिले बरोबर सांगते काही माही आणि पैसे घेऊन येते निघले जलवा करते मस्त पण जलवा आहे मग घरी नाही एवढी सजावट करेल मी आता मस्त पाय ना लगाचा काय सजावट केली ना इन अशी कुठे गाळ हिंडू राहिला शिन घरात कधी सुंदर आलेला कादा कुकड्यात भमटा आले कादा काय बापू कधी आले मग लग जलवा लग मस्त लग चष्मा गिस्मा लगे मस्त लग डायव्हर मस्त आणला बा मस्त केस लगा उभे मस्त कलर मारला केस लगा ना मस्त जलवा दिसून आलेला कास्त मस्त आले तुम्ही तर लवकर सवकर अगले का बिल्लू ते जाऊ दे पण लगा मला एक सांग तू लागलो काय बे असं लढले सगळं कोण करायला बाजू हा मला तोंड सुजलं लगा तुझ्या लगा काय लागलं तुला असे ते काय झालं माहिती का आम्ही गेलो कपडे दुकानात कपडे घाले तुमचं पोरगा माहित आहे तुम्हाला भासत एखादं एक बुट होतं धोतर घालेल मस्त आणि यानं काय करायला का त्या बुटाचा धोतर काय कोणी पदर घातलं का ना की हाताचे कळ होता ना त्यामध्ये अटकून दिला का आणि आता मला काय माहित नाही आम्ही चाललो पुढे पडले का ना ते बुट्या धोतर चालू सुटत सुटत त्या बुट्याला एक बंद धोतर सुटलं ना बुट्याने हाणलं बा आम्हाला म्हणजे हाणलं खायच्या खूप धुतलं ना तुमचं पोरगा गहू द्या पण खरं असंच पाहिजे ना तुम्ही वय वगैरे साया माझ्या पैसे घेतलं लगे तिकडे कपडे घेतले जलवा करतो का रे मस्त धुतलेले घालू धुयला पाहिजे सायाले सायाले काय म्हणाले काय म्हटलं तुम्ही काय समजलं मग ऐकून आलं काही पाहिलं हसून आलं बा तुम्ही तर मग मस्त म्हणजे आता काही बी राजाव काही नाही म्हटलं ते मला की नाही एक गोष्ट आठली म्हणजे मला मग हसू राहिलो ना तुला काल हसू बिले का तुला त्याला लय लागलं असं व्हायला नाही पाहिजे ते असं बोलले का साई असं तुम्हाला ऐकलं जाव मस्त धुतला का धुयालाच पाहिजे बुड्या धुतर धुतलं खूप धुतलं मग तुम्हाला काही येईल दत्ता सुटला लेखन धुतलं तुम्हाला लेख काही लेखाचं बुड्ढ होतं लेखन काही लेख तुम्ही आहे लेख समजलं नाही का तुम्हाला धत्तर सुटलं बुड्याचं लागतं हाताला लागलं नाही का कोण आहे लगा हे उभ्या कसं येईल हसून राहिला लेखा तुम्हाला बाबू तू आता माझ्या जवळसोबत येईल म्हणून तुझ्या जवळ तुला असं धुतलं असतं ना मला हसून आला ना तू लागेल ना तुला असं धुतलं सुजलं असतं तुला माणूस किती राहा चुपचाप बस जरा नाही तर हाणणार जा तुले हसून राहिला लेखा मला खूप लागेल ना हसतील का ही जरा काय नाही बा नाही म्हटलं बा म्हणजे तुम्ही पॅन्ट सोडन पण तुम्ही पॅन्ट घालला की नाही काही दिसत नाही पॅन्ट तुझं चालू दे
अगं वाईट पोट्ट काय आहे माया बदमाश होतो राहू दे काय बाबा आणि काय गाडी आणली नाही मामा सगळी चांगली धन्यवाद मी दामी चार पाच होतं खाल्लं नाही वाटतं काही आणि बाबू मस्त गाडी आणली मोठी तर मामाची मोठी गाडी आणली तुम्हाला सांग मामा तू कपडे कपडे घेतले की नाही आणलं मामा तुम्हाला इकडे आणि का कपडे नाही घेतले वाटले का तुला जास्त कपडे सोडायला आपल्या घरी घालेल हां फटाक गिटाक बोलले तू तर म्हणत नव्हता मामा कपडे घेते फटाके घेते मोठा जलवा करते मामा घरी जाऊन लेकर मामा लेकर देऊन कुकडे चार पाच तर कपडे म्हणजे मैमा म्हणते गेले का कसं आपण घर जायला टाईम निघालो नाही मी तुझ्या बंद बिकडे फोडत फरच नाही म्हणून मामा घालले त्याला सगळे घातले घर का मामाने दोन झपके मारले काढून घेतले कपडे आणले हे घालून दिले तुम्ही म्हणे घरचा ट्रॅक्टर घाल म्हणे लोक दिसले बाजार नवे कपडे घातले म्हणून मामाने फटाक घेतले तुमच्या कंदूस आहे मामा तुम्ही नाही कंदूस कोणी हॉकेल पोट्टले कसं काहीच पाहिजे नाही मामाने ड्रायव्हर नाही कोणीच नाही पाहिजे कसं डायरेक्ट म्हणते बाप फटाके नाही घेतले कपडे नाही घेतले अपमान करते फक्त बाबू घरी चालतो असा कांटो तुले मस्त बजेट वाजवतो चालतो फक्त घरी आई आई बाबा आले ना आपल्याला घ्यावे आता मोठा आले तर ड्रायव्हरला घेऊन गाडी आणली म्हणतात मस्त आपल्याला मोठी साठी चाल म्हणजे गेलं कसं हे बाबा बोलून काय तर येऊन येईल आपल्या घरी आला का बाप काय धंदा नाही ना बापा चार पाच दिवस देता अजून शिल्लक काय बिघडत होतं काय काय घरी काय पैसे पुरे एवढा आधी मग होते मस्त आम्हाला खायला ते घरी मोठेच रोजच्या रोज तेच खाय एवढा पैसा आहे बघा आणि खायले म्हणजे कसं बात झाला घ्यायला बापले आपल्याला चल मग जाऊया काय आली का म्हणून गाडी म्हणजे मस्त हा जेवण तर घेऊ आपण पण दाबा ना जर आपले 7000 रुपये घेतले त्यांना ना त्याला म्हणा मग तू देऊन दे तेवढे अरे बस दे ना तेवढे देऊन बिल लागले का हा आता तर घरही आहे पाकिटही आहे सगळं होय आता दे ना पैसे देऊन काय ना पैसा पैसा करता का भाऊ काही 7000 कोण देते काय दे ना दिला देऊन पैसे त्याचे हा माणूस मरून राहिला पैसे त्यांना देऊन लवकर हलकट माणूस आहे म्हणजे पैसे माहिती काहीतरी पैसा पैसा करून आला अहो बाई मी आहे की नाही पैसे देऊन गेले असते पण कसं माहिती तुले आज रविवार आहे ना म्हणून मी का पैसे घेऊन पाहून जायला लागले हा देऊन देईन ना पैसे मी थांबा ना जरसे सोमवार आता चार पाच जण आले तुमच्या घरी पैसे देऊन देईन येतो ना पैसे घेऊन मी तुम्ही काल टेन्शन घेऊन आलं त्याचं काही पैसे घेऊन येऊ नको बा तू येशील पैसे घेऊन अजून गाडी करून येशील अजून ते अजून 5000 रुपये ते घेऊन येईन ते अजून 5000 मध्ये मागशील भाड्याचे काही येऊ नको राहू दे तुझे पैसे असतील दादू दे नाही तर मग डब्याचे बनायला घेऊन देईन मी राहू दे चला ना लवकर टाईम पास ना करू ना मला दुसरी ट्रिप आहे ना जावं लागते ना लवकर मला बी तुमच्या काय एवढ्या 5000 ट्रिप साठी मी गाडी काटवली घेऊ का संध्याकाळ थांब गाडी काही जेवण नका आता शिद्दूर घ्या बांधून वही आता घरी घरी जेवते ना आता आपण काही भुकडे लागायला सांग कचरा दाबला मी येतात रस्त्यामध्ये हॉटेलमध्ये या मग चला बसा लवकर मी चाललो पुढे या तुम्ही काय नाही माणूस खाऊ वगैरे नाही घेतला मी स्वयंपाक घेतला करलाय तरी बी लगा कचरा खाऊ ना माणूस काही काम नाही धंदा नाही चांगला कचरा दाबू लागेल टिकून अंदाजे म्हणजे यार स्वयंपाक सोबत घ्या ड्रायव्हर म्हणजे बोल दोन त्याला धंदा नाही मी आवान झाली धंदा नाही आले कचरा दाबून सकाळ सकाळी आताही लवकर मला चालू ना तसं नाही ना पण त्या की नाही मी आता तू 8 दिवस झालो ते मी होतो उपाशी खायला जमलं नाही पण मस्त कचोरी होती खटाई होती चांगली रस्ता होता मग दाबली 4-5 प्लेट चांगली मस्त भूक बिले लागली ना रात्री उपाशी झोपलो सकाळी मस्त गरम गरम कचरा आलो मग खाऊन मग काय करतो आता आता घर जाऊन डबल जेवण आहे घर जाऊन जेवतो साहेब ते काय असं मला आलं दिसते की नाही व्हायला पुढे काही कोणी नाही ऍक्सिडेंट फटके राहायचा काय सुद्धा दिसून राहिला मला यांना असं वाटतं शॉट लागला कसे उभे आहे ते मी डोक्याचा पाय देईन बोलू देईन आपल्या इकडे इथे काहीच बोलू राहिलं मी तर घ्या बा वहिनी काढणार मग चष्मा ते म्हणतात नाही म्हटलं कसं जर्शी मशान मारा जर्शी आता चष्मा घिष्मा लावून म्हटलं आता गाडी गडी आहे मस्त चांगलं वाटतं जरा दिशाले हां आणि तुमचं पोरगं पाहणार ते गाडीच्या गाडून हात घ्यायला लावलेला ना तुटीन ना हात हा फुका गाडी थांबून हात घ्या लागेल ना सोबत माझा खर्च करेन तुम्हाला पाप पहिले त्याले मग मला पाहिजे हा नाही फुटके नाही तू नाही सर काय बोलता बोलता मागे माझा ड्रायव्हर आहे ना तू ते पोरगं त्याला काय समजत नाही हा बाप हात देऊन दे काय नाही मरशी ना तिकडे जाऊन गाडी खाली जाईन हात तुटी नाही ट्रक हात देईन आणखी काय झालं रे उद्या कसं घ्या सारखी गाडी झालो आता मग यायला जीवर पहिले असतं तेव्हा साहेब केला जे नाही काही नाही हा आता बासा साहेब घरी पडला की मस्त आलू वडे गेले भाई होते ना गाडी मस्त गरम गरम गंगा फायची भाजी होती लगायला बुद्धी काही नाही तुम्हाला मस्त लगेल डिझर्ट म्हणजे लगे मस्त तेव्हा ते गुलाब जाम होते ना जेवण झाल्यावर खायले जाऊ दिले बाईशी बोलले नाही पुरा लय खतरनाक बाई दिसते बाबा हे काही आपल्याला बोलू देत नाही काही बोलायला नाही पुरा चला मग आता आपण घर जाऊन हा व्हिडिओ वाटे समाप्त करू जाऊ द्या.